कोरोनाच्या संकटामुळे अख्ख्या जगाला महाभयंकर अशा फार मोठ्या संकटाला सामोरं जाण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक घटकाला गेल्या 3 महिन्यांपासून घरातच बसून राहावे लागले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत, लाखोंचे रोजगार बुडाले आहेत. अशातच जे कोरोना योद्धे आहेत, पोलीस अधिकारी यांना भयंकर कामाचा त्रास सहन करून अत्यावश्यक सेवा अगदी मनापासून करून आपल्या देशासाठी एक प्रकारची समाजसेवा चांगल्या प्रकारची बजावत आहेत. याची जाणीव होऊन नवी मुंबई येथील कामोठे गावात एका सोसायटीमध्ये आणि कामोठे पोलीस स्टेशनच्या शेजारी लॉकडाऊनच्या काळात पोलिसांसाठी मुबलक व लोकांच्या सेवेसाठी खास व्यंकट फूड कोर्ट नावाचे नाश्ता व जेवण सेवा चालू केली आहे. सदा श्रेष्ठ कर्म करावे या विचाराशी प्रेरित होऊन या परिसरात या व्यंकट फूड कोर्टचे मालक नरेंद्र लाखन यांनी या हॉटेलची स्थापना करून कोरोनासारख्या महाभयंकर आजाराच्या काळातही पोलीस व खाजगी नोकरदार यांच्या जेवणाची सुविधा अगदी माफक दरामध्ये उपलब्ध करून आजही लोकांना त्यांच्या चवीचे पदार्थ अतिशय सुरेख बनून त्याची चव तेथील प्रत्येकाला येऊ लागली आहे आणि त्यामुळे कामोठे परिसरात हे हॉटेल फार प्रसिद्ध होत आहे. या कोरोनामुळे प्रत्येकजण जीव मुठे धरून वावरत आहे, त्यामुळे कोरोनाची जनजागृती करण्याची गरज सुद्धा आज पडत नाही, कारण जो तो मास्क लावून सोशल डिस्टन्सिंग पालन करून हा लंगर असा सदैव चालू ठेवण्याचा पवित्रा चालू ठेवू असे व्यंकट फूड कोर्टचे मालक नरेंद्र लखन यांनी यावेळी सांगितले. नागेश कांबळे, केएस न्यूज, प्रतिनिधी, मुंबई. पार्श्वभूमीवरती लॉकडाऊनच्या काळामध्ये भरपूर असे म्हणजे लोकांना हॉटेलची आठवण येत असेल किंवा हॉटेल ज्या वेळेला बंद होतं लॉकडाऊनमध्ये, परंतु तुमच्या ह्या व्यंकट फूड कॉड हॉटेलने पोलिसांकरिता आणि लोकांकरिता तुम्ही मुबलक म्हणून आपण जे काही आहेत पदार्थ आहेत ते तुम्ही ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हॉटेल्स पोलिसांकरिता आणि काही लोकांकरिता पण तुम्ही ओपन ठेवलेलं आहे, कशा पद्धतीचा काय काय सांगणार? मुळात म्हणजे एक मराठी उद्योजक होणं हा माझा हेतू होता आणि कोरोनाच्या या कालावधीमध्ये लोकांकडे जी पैशाची कमी झाली, खूप लोकांचे जॉब्स गेले, लोकांचे प्रॉब्लेम झाले, त्यामुळे आम्ही एकदम स्वस्त दरामध्ये आपण इथे बघू शकता. कामोठ्यामध्ये सर्वात स्वस्त दरातले हॉटेल आहे आणि लोकांपर्यंत त्याची चव पोचावी हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. आमच्याकडे असे सर्वच पदार्थ तसे चविष्ट आहेत, लोक इथपर्यंत येतात आणि त्या पदार्थाचा आस्वाद घेतात. आज माझ्या इथे पनवेलवरनं, उलव्यावरून, खारघरवरून पण लोक येतात इथला वडापाव खायला. इथली स्पेशालिटी आहे, आमच्या इथे डोसा बनतो, बरेचसे पदार्थ आहेत जे लोकांमधलं पोचलेत आणि ते ह्याच्यापर्यंत पोचत राहतील. आणि सरकारी कर्मचारी आणि यांना आम्ही +10% डिस्काउंट ठेवला आहे. पोलिसांकरता पण आमच्या इथे डिस्काउंट आहे, स्पेशल डिस्काउंट आहेत. वरिष्ठ नागरिकांसाठी पण आम्ही स्पेशल डिस्काउंट ठेवलं आहे आणि बस हेच उद्दिष्ट आहे की ते लोकांमध्ये पोचावं आणि लोकांमध्ये ती कोरोनाच्या काळातही आम्ही इथे सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच सगळे आतमध्ये पण सगळं हायजीन आहे आमच्या इथे. आतमध्ये पण जे लोकं काम करतात ते पण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत आहेत आणि आम्ही पण प्रयत्न करतो की लोकांपर्यंत हे पदार्थ पोहोचावेत व्यवस्थित आणि आमच्या हॉटेलचं नाव आहे. कामोठ्यामध्ये बरेचसे जे महानगरपालिकेने आदेश दिलेले आहेत तशा पद्धतीचे काही दुकानदार असतील ते पण पालन करत आहेत, अशा पद्धतीने तुम्ही पण पालन करताय का त्याचं? आम्हाला पालन करण्याचा पर्यायच नाही आहे, कारण ऑब्व्हियसली महानगरपालिकेचे आदेश आहेत ते आम्हाला त्यांचं पालन करणं. जे सोशल डिस्टन्सिंग झालं, आतमधलं स्वच्छता झाली किंवा आतमधल्या कामगारांची देखरेख झाली, हे सगळं आम्हाला करण्याचं आहे आणि ते आम्ही पालन करतो आहे काटेकोरपणे. आता कोरोनाच्या माध्यमातून कामोठे परिसरामध्ये काय संदेश असणार आहे तुमचा? लोकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावी, लवकरात लवकर कोरोना इथून जावा हेच उद्दिष्ट आहे आणि ऑब्व्हियसली प्रत्येकजणाच तो विचार करतो की लवकरात लवकर लोक फ्री व्हावी या महामारीतून. आणि आमचं पण देवाकडे तीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर कोरोना जावा इथून आणि लोक सुखासमाधान व्हावी.